शेतामध्ये पडलेला ॲग्रोवेस्ट तसेच पाला पाचोळा गोळा करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करता येते शिवाय घरगुती वापरासाठी आपण त्याचा ऊर्जा स्त्रोत म्हणून वापर करू शकतो अशी संकल्पना डोक्यात ठेवून सोलापुरातील एका शिक्षकाने ते सत्यात उतरून दाखवले आहे प्राध्यापक मनोज कुमार माने हे सांगोल्यातील विज्ञान महाविद्यालय येथे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत पुण्यश्लोक अहिल्या होळकर सोलापूर विद्यापीठात मागील वर्षापासून सुरू झालेल्या इन्क्युबेशन सेंटरमध्ये उद्यम स्केलेथॉन दोन हजार तेवीस या स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी आपली स्टार्टअप आयडिया तेथे मांडली आहे मी प्राध्यापक मनोज कुमार माने मी विज्ञान महाविद्यालय संकुलामध्ये कार्यरत आहोत इंग्रजी विभागामध्ये तर ही जी काही बायोमास एनर्जी आहे ही बायोमास एनर्जी आपल्या महाराष्ट्रामध्ये आपल्या भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अवेलेबल आहे आपण जो काही वेस्ट आहे शेतामध्ये जो काही पडलेला पाला पाचोळा कचरा बुरकुंड वगैरे चिलार धनुरा धतुरा ह्या सगळ्या गोष्टीपासून जर आपण ती एनर्जी बनवली त्याला आपण बायोमास म्हटलं जातं आम्ही तेच प्रकल्प केलेला आहे की अॅग्रोवेस्ट पासून बायोमास तयार केला आणि तो बायोमास आता आपण घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याच्यासाठी एक बायोमास निर्मिती पेलेट ही सिक्स एम एम बायोमास पेलेट ची निर्मिती मी माझ्या शेतावरच त्याचा प्रकल्प उभा केलेला आहे आणि त्याची निर्मिती आपण आपल्या शेतावर करत आहोत तर हा जे काही बायोमास एनर्जी आहे ते आपण त्या स्टोव मध्ये जर आपण चारशे ग्रॅम जर टाकलं तर चारशे ग्रॅम मध्ये दीड तास साधारणतः व्यवस्थित तो स्टो चालतो आणि आत्ता जी काही प्रचलित परिस्थिती आहे आपल्यामध्ये कुकिंगच्या संदर्भामध्ये ते आपण एलपीजी गॅस वगैरे हो वापरतो नुकतंच काही रिपोर्ट आलेले आहेत एलपीजी गॅसच्या संदर्भामध्ये ते काही ती एल जी गॅस आरोग्याला फार हजार डस वगैरे हो आहे हानिकारक आहे तो एक त्याच्यासाठी एक हा बायोमास हा एक पर्याय होऊ शकतो किंवा एलपीजी गॅस दिवसेंदिवस हा महाग होत चाललेला आहे त्याच्यासाठी हा बायोमास एक पर्याय होऊ शकतो मध्ये एक पाच ते सहा लोकांचं कुटुंब छान पैकी स्वयंपाक करू शकतं चारशे चारशे रुपयामध्ये असं आपण या बायोमास मध्ये मॉइश्चर कंट्रोल केलेला आहे त्यामुळं ह्याच्यामध्ये धूर कार्बन हा अजिबात नाहीये याचं कॅलोरीफिक व्हॅल्यू जे आहे तो कॅलरीफिक व्हॅल्यू जास्त आहे एक ऑलमोस्ट साडेचार हजार पाच पाच हजारच्या आसपास याची कॅलरीफिक व्हॅल्यू फर्स्ट फोर्स, एनर्जी आपण असं म्हणतो की नॅचरल हे सगळं नॅचरल निसर्गातून मिळालेलं आहे आणि निसर्गातून मिळालेलेच ही एनर्जी आपण वापरतो त्यामुळं कुकिंग कॉस्ट जे आहे ती कुकिंग कॉस्ट फार कमी आपण केलेली आहे इतर इंधन इलेक्ट्रिसिटी एलपीजी गॅस यांच्या किमतीत तुलनेने हे इंधन फारच स्वस्त आहे या प्रोजेक्ट निर्माते माने यांनी यातून पुढे माने अग्रो इंडस्ट्री या नावाने बायोमास इंडियन किलोच्या बॅग त्यांनी ग्राहकांसाठी उपलब्ध देखील करून दिले आहेत महिनाभर चारशे ते पाचशे रुपयांमध्ये पाच ते सहा व्यक्तींच्या महिनाभराचा स्वयंपाक यामुळे बनवू शकतो शिवाय येणाऱ्या काळात ही किंमत आणखी कमी करून माने इंडस्ट्रीजला देश पातळीवर मोठे स्थान निर्माण करून देण्याचा मानस देखील यांनी व्यक्त करून दाखवला अनुराग सुतकर न्यूज एटीन लोकमत सोलापूर